दिग्दर्शक विश्वास जोशी यांच्या व्हॉट्सअप लग्न ह्या सिनेमाचं नाव किंवा त्यांचं जे इतर प्रमोशनल मटेरियल आहे ट्रेलर वगैरेसारखं ते पाहून आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे जी प्रेमकथांची प्रेम एक सतत लाट चालू असते त्या लाटेमधलाच हा आणखीन एक सिनेमा आहे आता प्रत्यक्षात असं वाटायला काही हरकत नाही कारण ते कदाचित ती स्ट्रॅटेजिक मूव असेल आणि प्रेक्षक अशा प्रेमकथांकडे अट्रॅक्ट होतात हे बघूनच त्यांनी त्या पद्धतीचं प्रमोशन करायचं ठरवलं असेल तसं असायला काही हरकत नाही पण मग जेव्हा सिनेमा सुरू होतो तेव्हा आपल्याला लगेच कळायला हवं की ह्याच्यामध्ये वेगळेपणा आहे तो कुठे आहे प्रत्यक्षात तसं होत नाही प्रत्यक्षात जवळजवळ अर्धा सिनेमा झाला तरीसुद्धा त्याच्यामधला जो वेगळा ट्रॅक आहे सिनेमामधला तो सुरू होत नाही आणि अर्धा सिनेमा संपल्यानंतर त्याला खरी सुरुवात होते की त्याच्यामधला जो विषय आहे हा मध्यंतरानंतरच आपल्या समोर येतो व्हॉट्सअप लग्नाचा जो विषय आहे तो चांगला आहे आणि तो आजच्या कॉन्टेम्पररी स्टेटसमध्ये समाजातल्या ज्या शहरी रिलेशनशिप्स आहेत त्यांना काही प्रमाणात लागू पडणार आहे तो असा की करिअरच्या मागे आपण धावत असताना आपण अपन आपल्या अपन जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकतो का किंवा आपल्याकडे संपर्काची पुरेशी साधनं असतील तरीसुद्धा जर आपला फिजिकल प्रेझेन्स नसेल आपण जर तिथे नसू तर आपलं नातं टिकू शकतं का आता मुळात जरी विषय चांगला असला तरीसुद्धा तो पुरेशा खोलात जाऊन हाताळला गेला पाहिजे तर तसं काही व्हॉट्सअप लग्नामध्ये होत नाही तो बराचसा ते बरीचशी त्याची हाताळणी आहे ही अशी वरवरची असल्यासारखी राहते याच्यामधलं जे कपल आहे ते आहे आकाश आणि अनन्या आकाश हा आय टीमध्ये काम करतो आणि अनन्या ही एक चांगली ॲक्ट्रेस आहे जी मुळात रंगभूमीवर काम करत होती लग्नानंतर ती ते बदलून डेली सोपमध्ये वगैरे काम करायला लागते आता सिनेमाचा विषय सुरुवातीपासून जो आहे तो अर्ध्यावरती सिनेमा येईपर्यंत हा त्यांच्या एक प्रकारच्या त्यांची भेट आणि लग्न वगैरे ह्याच्यापर्यंत राहतो आणि जेव्हा मूळ विषय सुरू होतो म्हणजे मध्यंतरानंतर जेव्हा त्या त्यांचं लग्न होतं त्यानंतर असं लक्षात येतं की या दोघांना त्यांच्या त्यांच्या करिअरमुळे एकमेकांना द्यायला पुरेसा वेळ होत नाही आता हे दोघंही जण समजूतदार आहेत त्यामुळे बराच हो हो ते एकमेकांना समजून घेतात आणि मग व्हॉट्सअपवर म्हणा किंवा फोनवर म्हणा किंवा अशा पद्धतीने त्यांची रिलेशनशिप चालू राहते पण हे असं किती वेळ होणार त्यामुळे मग कुरबुरी सुरू होतात आणि मग त्या कुरबुरी वाढायला लागतात आणि मग त्या दोघांच्या पलीकडे जाऊन इतरांना सुद्धा या रिलेशनशिपमध्ये काहीतरी रिलेशनशिपला तडे जात आहेत असं इतरांपर्यंतही पोचायला लागतं आईला तू ऐक तू नटी इंजिनियर अरे म्हणजे काय इंजिनियर नाही नाही त्यापेक्षा कोरिओग्राफर चालला असता एवढे सुंदर सुंदर मुली होत्या की तुझ्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग आणि सुंदर मुली व्हॉट्सअप लग्नाचा प्रमुख प्रॉब्लेम हा त्यातली पटकत आहे म्हणजे सिनेमा सुरू झाल्यानंतर एक साधारणपणे पंधरा वीस मिनिटात किंवा अर्ध्या तासामध्ये विषयाला सुरुवात झाली असती तर सिनेमा लांबला नसता जो तो लांबतो पण तरी सुद्धा आपण एक वेळ म्हणू की ठीक आहे सिनेमा लांबला तरी हरकत नाही तरी सुद्धा जेव्हा विषयाला सुरुवात होते त्यानंतर तरी तो व्यवस्थित चालतो का तर तसं होत नाही कारण तो एक प्रकारचा रिपिटेटिव त्याला एक पॅटर्न येतो म्हणजे त्याच्यामध्ये एकदा त्यांच्यामध्ये मतभेद आहे ते, ते लक्षात आलं की एक अशी सायकल सुरू होते की ज्याच्यामध्ये मतभेद एस्टॅब्लिश होतात त्यानंतर कोणीतरी येऊन त्यांना उपदेश करतं की कशा पद्धतीने हे जे चाललं आहे ते बरोबर नाही त्यानंतर दोघं पुन्हा जवळ येतात त्यानंतर पुढच्या सीनमध्ये पुन्हा मतभेद सुरू होतात त्यामुळे अशा प्रकारच्या एका सायकलमध्ये हा सिनेमा अडकतो या रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे प्रत्यक्षात जसं त्या रिलेशनशिपचा विचार करून यायला हवं आतून यायला हवं त्या कॅरेक्टर्समधून यायला हवं त्या पद्धतीने ते सिनेमात येत नाही वर हे पटकथेमध्ये आहे त्यामुळेच ते ती कॅ कलाकार ते तशा पद्धतीने दाखवत आहेत असं वाटतं याचं एक या संबंधातलं एक, एक, एक उदाहरण देता येईल याच्यात एक असा प्रसंग आहे की आकाश आणि अनन्याचं एकदा भांडण होतं आणि आकाश हा आता त्या दो दोघांचे कॅरेक्टर्स ठराविक पद्धतीने एस्टॅब्लिश केलेले आहेत म्हणजे अनन्या ही ॲक्ट्रेस आहे त्यामुळे मग आपल्या एक जे कन्व्हेन्शनल आपले ॲक्टर्सबद्दलचे जे विचार असतात की ते कलंदर असणार मनस्वी असणार वगैरे तर त्या पद्धतीची ती आहे आकाश आहे हा आय टीत आहे त्यामुळे तो त्यात तो काहीसा वृक्ष आहे का व्यवस्थित आहे वगैरे असे त्याचे एक आय टीबद्दलच्या लोकांबद्दलची आपली जी कन्व्हेन्शन्स आहे त्या पद्धतीचा तो आहे तर याच्यामध्ये जेव्हा अनन्या त्याला सुनावते तेव्हा ती त्याला एका सुपिरियर भूमिकेमधून सुनावते की आपण कसे कलाकार असल्यामुळे आपण कसे श्रेष्ठ आहोत आणि तुला काही कसं कळत नाही याच्यावर आता त्याचं उत्तर हा एक साधा माणूस आय टी क्षेत्रामधला माणूस असल्यासारखं यायला हवं त्यावर तो आपली जुनी अशी आठवण काढून असं सा सांगतो की मी सुद्धा कलाकार होतो आणि मला कसं गाणं डेव्हलप करायचं होतं आणि ते डेव्हलप करता आलं नाही परिस्थितीमुळे आता असं होण्याची काय गरज आहे जर आपण जनरल रिलेशनशिप्सबद्दल बोलतो आहे तर ते दोघंही कलाकार असणं हा काही हे पटकथ्यांनी काढलेलं एक प्रकारचं गिमिकी सोल्युशन आहे तो सरळ साधा माणूस असायला आणि त्यांनी त्याच्या भाषेत उत्तर द्यायला काही हरकत नाही कारण नॉर्मली आपण ज्या पद्धतीचे कपल्स बघतो त्याच्यामध्ये असं असतंच की लोकं वेगवेगळ्या क्षेत्रातली असतात आणि ती आपापल्या पद्धतीने रिलेशनशिप पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा पद्धतीने एखादं सोपं सोल्युशन काढल्यामुळे यातले मुद्दे चांगले असले तरी ते ट्रिव्हिलाइज होतात तिखट आहे म्हणजे तू मला प्रपोज करतो तू मला प्रपोज केलं काय किंवा मी तुला प्रपोज केलं काय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बहिरे ही जोडी या सिनेमामध्ये आहे आणि त्यामुळे हा सिनेमा काही प्रमाणात पाहायला कंटाळा येत नाही कारण ही जोडी एकतर लोकप्रिय आहे तिच्या लोकप्रियतेचा या सिनेमाला फायदा मिळेल असं वाटतं कॉफी आणि बरंच मधूनही पहिल्यांदा लोकांच्या समोर आली आणि नंतरसुद्धा या जोडीने काही सिनेमे केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची केमिस्ट्री आहे आणि त्यांचा स्क्रीन प्रेझन्स चांगला आहे परफॉर्मन्सेस त्यांचे चांगले होतात त्यामुळे या सिनेमाला या जोडीचा फायदा मिळतो पण ते सोडलं तर बाकीच्या सिनेमाबद्दल मी या सिनेमातलंच विक्रम गोखलेंच्या तोंडी असलेलं एक वाक्य म्हणेन आणि ते म्हणजे फाईंड द पर्पज द दु� मीन्स विल फॉलो या सिनेमाचा जो पर्पज आहे जो हेतू आहे तोच मला याच्यामध्ये कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो कारण सुरुवातीचा मी जसं म्हटलं तसं हा सुरुवातीला सिनेमा भरकटतो आणि मग पुढे तो एक प्रकारच्या सायकलमध्ये अडकून मूळ मुद्द्यावर येणं त्याचं राहून जातं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जर त्यांना पर्पज मिळाला असता सिनेमाला तर सिनेमा अधिक चांगला होऊ शकला असता पण तरी देखील एक वेगळा एक कॉन्टेम्पररी विषय समोर आणल्याबद्दल मी त्यांना देतोय अडीच स्टार्स पुढल्या आठवड्यात पुन्हा भेटूया एका नव्या भन्नाट रिव्ह्यूसह तोपर्यंत फेसबुक ट्विटर आणि यूट्यूबवर फॉलो करत रहा प्लॅनेट मराठी